आज बघा मी समोसा चाट बनवते, तर इथं मी दोन समोसे घेतलेत असे मोठे, आणि इथं बघा कांदे घेतलेत बारीक चिरून, दही घेतले असं चांगलं फेटून, आणि चिंचेची चटणी आहे आणि हिरवी चटणी आहे, कोथिंबीर आहे, आणि हा बघा याच्यात मी चाट मसाला, लाल मिरची आणि मीठ थोडंसं मिक्स करून असं केलं, याला याच्यावर टाकायला आपणाला. आता आपण चला समोसा चाट बनवायला घेऊ. आता आपणाला समोसाला बघा असं तोडून घ्यायचंय. आता इथं बघा मी समोसे असे तोडून घेतले, आता याच्यावर मी दही टाकते. हे बघा सगळं टाकून घेत आपणाला दही. आणि इथं मी बघा अशी शोल्याची भाजी केली, ही पण टाकूया आपण. त्याच्यावर वाटाण्याची पण भाजी टाकू शकता. इथं आमच्या घरात शोले आवडतात म्हणून मी शोले बनवले. आता ह्याच्यावर मी टाकणार आहे बघा हिरवी मिरची घेते बारीक चिरून, आणि कांदा घेतला पण टाकू ह्याच्यावर. आणि आता याच्यावर आपणाला हिरवी चटणी टाकायची. आणि ही चिंचगुळाची चटणी आहे, ही पण टाकून घ्यायची आपणाला. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि हा थोडासा आपणाला चाट मसाला टाकायचा बघा वरतून असा थोडासा. याच्यात लाल मिरची मीठ थोडंसं मिक्स करून घेतलंय मी. लय मस्त लागते ही चाट. आता याच्यावरतून आपल्याला परत थोडासा कांदा टाकून परत थोडीशी दही टाकायची बघा. परत आपल्याला याच्यावर दही टाकायची. याच्यावर बघा मी थोडीशी शेव पण टाकते, चांगली लागते शेव टाकला का चाट आपली समोसा चाट. तयार आहे बघा आपलं चटपटा समोसा चाट. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.